पावसाचा ॲटमॉस्फिअर असला ना की असं आळस आळस वाटतं, काही करायची इच्छा नाही होत. कामं झाली, स्वयंपाक झालं, जे गेलं हॉस्पिटलला, तर आम्ही माझं आवरून घेते, घर झालं आहे सगळं आवरून, मी अनुचं आवरून देते. आता मग मी पण माझं आवरते, पॅकिंग 1 2 3 तिकडे बॅग आहे, लॅपटॉप बॅग सगळे घेऊन गावाकडे चाललो आम्ही सॅटरडेला. सॅटरडेला संध्याकाळी निघणं होईल मे बी. मी अजून घरचं एक लग्न आहे, घरचं लग्न आहे तर ते अटेंड करणं आहे. बघू आता कसं होतं मॅनेज सगळं. मे बी होऊ शकते की लॉग थोडंसं लेट होईल, लॉग येतील, व्हिडिओ येतील, पण थोडं उशीर होऊ शकतं कारण अपलोडिंगला खूप वेळ लागतो. मला दुसऱ्या घरच्या टेरेसवर नेऊन ठेवावं लागतं त्याच्यासाठी. इथं सगळं पॅकिंग करून घेतलं आहे मी एका पॅकेटमध्ये, जेवढं पण लागतं कार्यक्रमासाठी सगळंच, बस एवढंच. आणि बाकीचे पॅकिंग तर मग मी वेळेवर उद्यालाच करून घेईन, कारण जास्त काही नाही आहे, कारण 2 दिवसासाठीच जाणं आहे, त्यामुळे जास्त काही लागणार नाही आहे. आणि मीच आपलंच काहीतरी ती रडतानी दिसते, मग रडतानी दिसत आहे. ही फाईल आहे मम्माची, खेळायचं नाही आहे. चला मी आवरते, अन्वीचा आवरून देते आणि मी भेटते तुम्हाला थोड्या वेळातच. अन्वीला झोपवलंय, तिला आजकाल कसं थोडीशी लवकर झोपते ती, जरा असं ढगाळ वातावरण असलं की ती लवकर झोपायला बघते, स्वतः झोपवून मागते. हे म्हणजे आजकाल एक नवलाचं आहे की नाहीतर आधी तिला जबरदस्ती झोपवा लागायचं, खूप असे चक्कर मारावे लागायचे झोपवण्यासाठी. आजकाल ती झोपून जाते तर एवढं तरी बरं आहे. ती झोपली आहे, मी माझे कामं करून घेते आता उरलेले, म्हणजे काही पॅकिंग करायची आहे मला. आणि ही एक बेडशीट आणली होती मी, ही आहे वेलियंट फॅशन हब, जी आहे ड्रीम मिस्ट 100% कॉटन सिंगल बेडशीट आहे ही. एक तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता डीमार्टचा, त्यावेळेला नाही, त्याच्या आधी मी हां बरोबर आहे, दिवाळीच्या आधी मी एक व्हिडिओ, म्हणजे आम्ही डीमार्टला गेलो होतो त्यावेळेला, मी त्यावेळेला व्हिडिओ बनवत नव्हते, तर त्यावेळेला मी हे डीमार्टमधून घेतलेलं होतं. तर माझ्याकडे मी ॲक्च्युली 2-3 प्रकार घेतले होते, 2-4 घेतले होते, त्याच्यामधले काही यूज झाले म्हणजे देण्यात आले दुसऱ्यांना, आणि एक माझ्याकडे राहिली होती. तर हे आता मी गावाकडे घेऊन जाते, म्हणजे तिथल्या पण ज्या बेडशीट आहेत मी माझ्यासाठी जे यूज करते त्या खराब झालेल्या आहेत. तर माझ्याकडे ही होती आणि पॅक पण केलेली होती, तर म्हटलं हेच घेऊन जावं आता दुसरं घेण्यापेक्षा. आणि गावाकडे पण असं एवढं, म्हणजे त्या गावाच्या जवळपास किंवा त्या गावाला असं कॉटनचे बेडशीट नाही मिळायला पास, म्हणून मग माझ्याकडे आहे तर मी हे घेऊन जाते. एकदा नेऊन ठेवलं की मग जेव्हा पण गरज वाटली तेव्हा खाऊन काढून यूज करता येतं. चांगली आहे अगदी, मला 300-350 पडली ती, खूप महाग पण नाही आहे. ॲक्च्युली इथे 555 प्राईस दिले आहे, पण याचं त्यावेळेला ह्या सुरू होतं, ऑफर सुरू होती त्याच्यामध्ये डीमार्टमध्ये, त्याच्यामुळे ही परवडली होती. असे 3-4 मी घेऊन आले होते, काही डबल बेडच्या घेतल्या होत्या आणि काही सिंगल बेडच्या घेतल्या होत्या, त्याच्यामधली ही एक राहिली होती माझ्याकडे. तर ही आता मी माझ्या पॅकिंगमध्ये घालून घेते, बाकीची पॅकिंग हळूहळू करेन आता जसं जसं जमेल. त्याच्या आधी मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे, जेणेकरून गावाकडे गेल्यानंतर जर इनकेस नाही शूट करणं झालं तर त्यावेळेला ते अपलोड करायला बरं होऊन जातं. कधी घरी पाहुणे वगैरे असले की शूट करणं पॉसिबल होत नाही, कारण घरचे काम प्लस अन्वीला पण सांभाळावं लागतं. आम्हाला दोघे पण आम्ही अन्वीच्या मागे असतो बाहेर असलो की, हेच खूप प्रॉब्लेम आहे. कारण मी जरी कामात असली ना तर अजय अन्वीकडे बिझी असतो, त्यामुळे तो पण कॅमेरा घेऊन शूट नाही करू शकत, तर असं सगळं सुरू असतं. आणि भरपूर ऊन आहे आज मॉर्निंगला, थोडंसं ढगाळ वातावरण होतं, गरमी पण होत होती,
आता रात्रीला सुद्धा गरम होतं, कूलर लावावं लागलं काल. तर चला मी माझी उरलेली काही पॅकिंग आहे पॅकिंग करून घेते, भेटते तुम्हाला डायरेक्ट आता संध्याकाळला. मी इथं पॅकिंग करायला घेतली होती आणि तिला झोपवलं होतं आधी. म्हटलं ती झोपल्यानंतरच जे काही करायचं पॅकिंग करून घेणार, थोडीफार करून घेते मी आता. कारण काही जे कपडे होते ते दुसऱ्या कपाटात होते, आता जर कपाट ओपन करायचं तर ते जागी होऊन जाईल. त्यामुळे त्यानंतर मी इथे काही मेकअपचं सामान पॅकिंग करून घेतलं होतं. आधीचं दाखवलं होतं ते आहे लॅकमेचं फाउंडेशन आणि आहे लॅकमे 925चं कॉम्पॅक्ट पावडर. त्यानंतर कलर बारचं माझ्याकडे प्रायमर आहे जो खूप दिवसापासून यूज करत आहे. खूप छान प्रायमर आहे. सगळ्या प्रॉडक्टचं जेवढं पण कसं मेकअप करायचं हे कमी प्रॉडक्टमध्ये ते त्याचा व्हिडिओ मी नक्की एकदा तरी तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर हे स्विस ब्युटीचं आयशॅडो पॅलेट आहे आणि काही कानातले घातले होते. हे एडीचे कानातले जे काही गिफ्टमध्ये मिळाले होते मला बर्थडेला आणि काही जे आहेत
ते तुम्ही माझे इतवारी ज्वेलरीच्या ब्लॉगमध्ये बघितलं तर तिथले आहेत. आणि हे जे कानातले आहेत हे खूप आधी मी घेतले होते एका लोकल शॉपमधून. हे ना भरपूर दिवस झाले माझ्याकडे आहे तर अजूनही ते ॲज इट इज आहे. आणि कुठलेही गोल्डन आउटफिटवर जातात, गोल्डन कलर असलेले ड्रेसवर जातात. त्यानंतर हे जे आहेत ते स्टर्ट टाईपचे आहेत आणि कुठलेही महाराष्ट्रीयन लुक जर क्रिएट करायचं त्याच्यासाठी बेस्ट आहेत. त्यानंतर मी हे सगळं पॅक करतच होते तर पटकन हे तुटलं माझ्या हाताने. ॲक्च्युली खूप दिवसापासून असल्यामुळे मे बी होऊ शकतं, तर बघेन जर पॉसिबल होईल तर याला जॉईन करेन. ते जॉईन होणार की नाही माहिती नाही फेविक्विकने, बघेन. कारण खूप चांगले आहेत ॲक्च्युली, ते खूप दिवसापासून आहेत माझ्याकडे तरी पण अजूनही ॲज इट इज आहेत. आणि मला खूप कमी किमतीमध्ये मिळाले होते. आता तर 150-200 आतमध्ये तर मिळणं पॉसिबलच नाही आहे. हे असं वेगळं झालेलं होतं. खालचं जे डो शेपचं जे असतं ते. तर चला मग आजच्या व्लॉगमध्ये बस एवढंच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. आणि झोपलेली आहे मी पण, झोपते, एडिटिंग करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.